बी अ पार्ट ऑफ पावरफुल डिजिटल न्यूज नेटवर्क नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। हाथों में मोमबत्ती, दिल में वेदना, जुबां पर रोष और ये काला झंडा, ये प्रतीक है अन्याय के खिलाफ आवाज का, ये प्रतीक है गुनहगारों के खिलाफ विरोध का, ये प्रतीक है एक मूकबधिर 26 वर्षीय महिला को न्याय दिलवाने का, जिसके लिए अगर किसी ने आवाज बुलंद की है तो वो है फकीरा पैंथर के संस्थापक अध्यक्ष एडवोकेट गुरु सूर्यवंशी। नांदेड़ बिलौली में एक 26 वर्षीय मूकबधिर महिला के साथ उनके ही पड़ोसी द्वारा कथित तौर पर बलात्कार और फिर उसकी निर्गुण हत्या के खिलाफ अपना रोष व्यक्त करते हुए आज एडवोकेट गुरु सूर्यवंशी के नेतृत्व में फकीरा पैंथर द्वारा वाशी शिवाजी चौक में काला झंडा आंदोलन किया गया। इस काला झंडा आंदोलन के जरिए एक मूकबधिर महिला के साथ निर्मम कृत करने वाले दोषियों को फांसी की सजा देने की मांग के साथ वाशी शिवाजी चौक में जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान अंबुज पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष मुकुंद वायदंडे, महाराष्ट्र नेता प्रमोद आवार समेत फकीरा पैंथर के कई कार्यकर्ता, पदाधिकारी, महिला और पुरुष बड़ी संख्या में मौजूद थे। बता दें कि जब जब समाज में किसी के साथ अन्याय हुआ और उसकी आवाज उठाने वाला कोई नहीं रहा, तो हर बार एडवोकेट गुरु सूर्यवंशी फकीरा पैंथर के माध्यम से अपनी सामाजिक जिम्मेदारियों का जतन करते हुए हर बार बेसहारों की आवाज बुलंद करते आ रहे हैं। इस काला झंडा आंदोलन के दौरान गरजते हुए एडवोकेट गुरु सूर्यवंशी ने कहा कि उनकी एक ही मांग है कि इस 26 वर्षीय दिव्यांग महिला के साथ हुई हैवानियत का मामला फास्ट ट्रैक कोर्ट में ले जाकर दोषियों को तुरंत फांसी की सजा सुनाई जाए। आज छत्रपति शिवाजी महाराजाच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपति शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासमोर छत्रपति शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये जी अन्याय अत्याचाराच्या प्रक्रिया चालू आहेत, या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज हा सुरक्षित नाही आहे। दिनांक 9/12/2020 रोजी नांदेड जिल्ह्यातील बिल्लोली गावामध्ये मातंग समाजातील मागासवर्गीय मूकबधिर शीतल कुडके, सुनीता कुडके या मुलीवर अमानुष बलात्कार करून दगडाने खिचून तिचं त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे। त्या घटनेचा निषेध करण्याकरिता आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला, त्या कुटुंबाला त्वरित न्याय भेटावा याकरिता आज आम्ही काळा झेंडाचं या ठिकाणी आंदोलन करत आहोत। काळा झेंडा हा विरोधाचं प्रतीक आहे, हा रागाचं प्रतीक आहे, हा द्वेषाचं प्रतीक आहे। आम्ही या काळा झेंड्याच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी दिशा कायदा आणलेला आहे आणि दिशा कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे की 21 दिवसांमध्ये तपास पूर्ण करून त्यानंतर एक डेडलाईन देऊन तो खटला त्वरित संपवावा लागतो। आणि आमची या शासनाला, इथल्या न्यायव्यवस्थेला मागणी आहे की हा खटला त्वरित चालवावा आणि त्वरित चालून त्यानंतर त्या नराधमाला कठोर शासन झालं। गुरु सूर्यवंशी ने पुलिस प्रशासन को चेतावनी देते हुए कहा कि अगर दोषियों के खिलाफ कड़क कदम नहीं उठाए गए तो वे जन आंदोलन या फिर कोर्ट का दरवाजा खटखटाएंगे। फकीरा पैंथरच्या नावामध्येच आम्ही सांगितलेलं आहे की फाइट अगेंस्ट किंगली इंडियन रॅसिझम ॲट्रोसिटी इन इंडिया। भारतामध्ये असणाऱ्या लोकशाही सदृश राजशाही मधील अन्याय अत्याचार आणि जातीयवादाविरुद्ध लढा म्हणजे फकीरा पैंथर। हे फकीरा पैंथर आम्ही जेव्हा स्थापन केली त्यावेळेसच आमचा उद्देश हाच होता की या महाराष्ट्र राज्यामध्ये अन्याय अत्याचाराच्या ज्या प्रक्रिया चालू आहेत किंवा जे होतात त्यांच्या विरोधात एक न्यायिक मार्गाने आणि रस्त्यावरची लढाई लढण्याकरिता
तरुणाचं एक संघटन आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि आम्ही केवळ हाच विषय नाही तर समाजावर अन्य अत्याचार होणारा कुठलाही विषय असो त्या विषयाला घेऊन न्यायिक मार्गाने आणि पर्यायी आम्ही रस्त्यावरची लढाई देखील लढण्यास तत्पर आहोत आणि आम्ही लढणार। या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो की जर सुनीता कुडकेंना न्याय भेटला नाही आणि त्यामध्ये न्यायालयाच्या माध्यमातून समाधानकारक जर निर्णय लागला नाही तर त्या ठिकाणी आम्ही न्यायिक पद्धतीने पुढच्या कोर्टात जाण्याची भूमिका त्याचबरोबर रस्त्यावर उतरण्याची भूमिका देखील आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत, हे मी या ठिकाणी जाहीरपणे ठणकावून सांगू इच्छितो। अंबुज पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष मुकुंद वायदंडे ने एडवोकेट गुरु सूर्यवंशी के कार्यों की प्रशंसा करते हुए कहा कि जब जब मातंग समाज पर अन्याय हुआ है एडवोकेट गुरु सूर्यवंशी के नेतृत्व में फकीरा पैंथर अन्याय के खिलाफ आवाज बुलंद करते आ रहा है। फकीरा पैंथर ही अतिशय एक लड़ाऊ संघटना नवी मुंबई मध्ये आहे। ॲडवोकेट गुरु सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आणि प्रत्येक गोष्टीला मी पाहतो तेव्हापासून की ज्या ज्या वेळेला मातंग समाजावर अन्याय अत्याचार होत असेल ज्या ज्या ठिकाणी त्यावेळेला अतिशय कणखरपणे लढाऊपणे फकीरा पॅंथर त्या ठिकाणी उभी राहत असते। माझ्या फकीरा पॅंथरला असेच कायम आशीर्वाद असतील त्याने मी त्यांच्या सतत त्यांच्या पाठीमागं उभं राहणार आहे। कारण ही फकीरा पॅंथर तरुणांची एक संघटना आहे, जास्तीत जास्त तरुण नवी मुंबईतले त्यांच्या सोबत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवी मिरज वर्क।